एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी करणार आहे क्लीनअप फक्त वीस रुपयामध्ये इन्स्टंट कुठे जायचा असेल चेहरा डल दिसत असेल तर तुम्ही याने क्लीनअप नक्कीच करू शकता घरच्या घरी फक्त वीस रुपयामध्ये क्लीनअप कसं करायचं चला तर मग बघूया तर क्लिनअपसाठी मी घेतलेलं आहे हिमालयाचं फेस पॅक अँड फेस स्क्रब तर हे दोन्ही पण दहा दहा रुपयालाच आहेत म्हणजे झालं की नाही आपलं क्लीनअप वीस रुपयाला तर मी घेतलेला आहे हिमालयाचा ब्लॅक हेड क्लिअरिंग वॉलनट फेस स्क्रब तर मी आधी करणार आहे फेस स्क्रब त्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि हा स्क्रब जो आहे पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा त्यानंतर आपल्याला करायची आहे जेंटल मसाज खूप जोरात मसाज करायची नाही कारण की हा स्क्रब आहे तर हलक्या जी। हाताने मसाज करायची तर जिथे जिथे ब्लॅक हेड्स असतात व्हाईट हेड्स असतात तिथे तिथे छान आपल्याला मसाज करून घ्यायचे जसं की नाकावर हनुवटीला आपल्याला स्क्रब व्यवस्थित करून घ्यायचा आहे स्क्रबमुळे आपल्या ब्लॅक हेड व्हाईट हेड्स लूज होतात तसंच डेड स्किन पण रिमूव्ह व्हायला मदत होते आठवड्यातून एकदा स्क्रब करायलाच पाहिजे त्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेले डेड सेल्स आहेत जे, सेल जा जे निघून जातात तर स्क्रब झाल्यानंतर तुम्ही वापन घेऊ शकता तर आता मी चेहरा घेणार आहे आणि मी लावणार आहे फेस फेस पॅक पॅक आपल्या त्वचेला तजेलदार ठेवतो चमकदार बनवण्यास मदत करतो तर हा नीम फेस पॅक जो आहे हा अतिरिक्त ते तेल जो असेल चेहऱ्यावर ते कंट्रोलमध्ये आणत नीम फेस पॅक जो आहे हा मुरुम आणि ऐकण्यासाठी खूप चांगला आहे तर हा फेस पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे आणि ड्राय व्हायची वाट बघायची आहे ड्राय झाल्यानंतर आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे थंड थंड पाण्याने त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे तर तुम्ही बघू शकता फक्त दोन स्टेपमध्ये घरच्या घरी फक्त वीस रुपयामध्ये आपलं क्लीनअप हे झालेला आहे चेहरा अगदी टवटवीत तजेलदार दिसतो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर एंड सबस्क्राईब